In this video, we are going to learn about farm tractor. Then we will go for farm tractor. In it, we will see tractor development, then full tractor development, then special purpose tractor components, then selection of tractor, how to select tractor, then estimating the cost of tractor power, and some Indian terminologies we will see, and then next we will see some examples in next video. Then first we will see introduction of farm tractor. Okay, so see, farm tractor. Tractor is a self-propelled power unit having wheels or tracks for operating agricultural implements and machines, including trailers. ट्रैक्टर का है एक सेल्फ प्रोपेल्ड पावर युनिट आहे. त्यामध्ये काय आहे, त्याला व्हील्स आहेत किंवा ट्रॅक्स आहेत. कशासाठी? ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स ओपन करण्यासाठी, ऑपरेटिंग करण्यासाठी. आणि मशीन्स ज्यामध्ये ट्रेलर वगैरे असतात. नॉर्मली आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टरला ट्रेलर वगैरे असतात ज्यामध्ये आपण ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स करतो. फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टेशन ऑफ शुगर केन टू शुगर केन इंडस्ट्री. ट्रॅक्टर काय आहे, ट्रॅक्टर सेल्फ प्रोपेल्ड पावर युनिट आहे ज्यामध्ये काय आहेत, व्हील्स आहेत. व्हील्स किंवा त्याला ट्रॅक्स आहेत. कशासाठी? ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्सचं ऑपरेटिंग करण्यासाठी. अजून मशीनचं ऑपरेटिंग करण्यासाठी ज्यामध्ये ट्रेलर्स इन्क्लूड असतात. ट्रॅक्टर इंजिन इज यूज ॲज प्राईम मूव्हर फॉर ॲक्टिव्ह टूल्स अँड स्टेशनरी फार्म मशिनरी थ्रू पॉवर टेक ऑफ शाफ्ट पीटीओ और बेल्ट पुली. ट्रॅक्टर इंजिन काय आहे, ट्रॅक्टर इंजिन कशासाठी वापरतो पण, तर प्रायमरी मूव्ह. कशासाठी प्रायमरी मूव्ह? ॲक्टिव्ह टूल्ससाठी. आणि ज्या स्टेशनरी फार्म मशिनरी आहेत त्यांना त्यांचं मूव्हर म्हणून आपण वापरतो. कशा थ्रू? पॉवर टेक ऑफ शाफ्टने. जसं की आपला क्रॅंक शाफ्ट प्रेझेंट असतो, कॅम शाफ्ट प्रेझेंट असतो, तसा हा काय आहे, पॉवर टेक ऑफ शाफ्ट आहे किंवा बेल्ट पुली म्हणतो आपण याला. देन आहे ट्रॅक्टर डेव्हलपमेंट. ट्रॅक्टर डेव्हलपमेंट. आता ट्रॅक्टर डेव्हलपमेंटमध्ये काय, द प्रेझेंट ट्रॅक्टर इज रिझल्ट ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ मशीन इन डिफरंट स्टेजेस. आत्ताचा जो ट्रॅक्टर आहे, आता आपला मॉडर्न ट्रॅक्टर जो आपण बघतो, तो काय आहे, कशाचा रिझल्ट येतो, आपल्या मशीनमध्ये जे ग्रॅज्युअल चेंज झालाय, आमूलाग्र जो विकास झालेला आहे मशीनमध्ये, मशीनच्या डिफरंट स्टेजेसमध्ये, त्या डेव्हलपमेंटमुळं आताचा जो आपला मॉडर्न ट्रॅक्टर आहे तो बनलेला आहे. हिस्ट्री ऑफ ट्रॅक्टर डेव्हलपमेंट इज गिवन बिलो इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. म्हणजे ट्रॅक्टर कसा डेव्हलप झाला, फर्स्ट ट्रॅक्टर कधी इव्हॉल्व्ह झाला किंवा फर्स्ट ट्रॅक्टर झालं, आपण ऑलरेडी सोर्स ऑफ ह्युमन पॉवर मध्ये आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला खाली ट्रॅक्टरची डेव्हलपमेंट बघायची, म्हणजे हिस्ट्री बघायची आपल्याला. एक मिनिट, तर आता इथं बघा, एक मिनिट, ट्रॅक्टर आपण हिस्ट्री बघतोय. ट्रॅक्टर हिस्ट्री मध्ये आपण फर्स्ट काय बघतो, आपण 1890 1890 द वर्ल्ड ट्रॅक्टर हॅपीड फर्स्ट ऑन रेकॉर्डिंग पेटंट इश्यूड ऑन ट्रॅक्टर ऑर ट्रॅक्टर इंजिन इन्व्हेंटेड बाय जॉर्ज एच हॅरिस ऑफ शिकागो. 1890 काय झालंय, ट्रॅक्टर हा जो वर्ड आहे तो पहिल्यांदा हॅपीअर झालाय. कशामध्ये? ऑन वर्ल्ड पेटंट इश्यूड, जो पेटंट इश्यूड झाला त्यामध्ये. ऑन अ ट्रॅक्टर ऑर ट्रॅक्टर इंजिन, ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर इंजिन कोणी इन्व्हेंट केला, जॉर्ज एच हॅरिस ऑफ शिकागो यांनी ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर इंजिनचं इन्व्हेन्शन केलेलं आहे. एक 1906 सक्सेसफुल गॅसोलीन ट्रॅक्टर वॉज इंट्रोड्युस्ड बाय चार्ल्स डब्ल्यू हार्ट अँड चार्ल्स एच पेअर ऑफ चार्लस सिटी आयोवा. 48 आर्टिकल. 1906 काय झालंय की सक्सेसफुल गॅसोलीन ट्रॅक्टर इंट्रोड्यूस झालाय. कोणी इंट्रोड्यूस केलाय? चार्ल्स डब्ल्यू हार्ट आणि चार्ल्स एच पेअर ऑफ चार्लस सिटी आयोवा. 1922 to 1924 यामध्ये काय झालंय, ऑल पर्पज ट्रॅक्टर वॉज डेव्हलप्ड. म्हणजे एखादा ट्रॅक्टरमुळं पूर्ण जे आपले ऍग्रिकल्चरल इम्प्लिमेंट किंवा ऍग्रिकल्चरल ऑपरेशन करण्यासाठी प्रत्येक
ऍप्लिकेशन यामध्ये त्या ट्रॅक्टरमध्ये दिले गेलेले आहे. म्हणजे प्रत्येक पर्पजसाठी आपण तो ट्रॅक्टर वापरू शकतो. तो ट्रॅक्टर कधी डेव्हलप झालेला आहे? 1920 ते 1924 मध्ये. नेक्स्ट काय आहे, 1936 ते 1937 ह्या 2 वर्षाच्या कालावधीत काय झालंय, डिझेल इंजिन वॉज फर्स्ट युज्ड इन ट्रॅक्टर. पहिल्यांदा ट्रॅक्टरमध्ये डिझेल इंजिन वापरलं गेलं आहे. अँड न्यूमॅटिक टायर्स वर इंट्रोड्यूस्ड, न्यूमॅटिक असे टायर काय गेलेले आहेत त्या ट्रॅक्टरमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. नंतर 1960 ते 1961 ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग वॉज स्टार्टेड इन इंडिया बाय फर्स्ट मॅन्युफॅक्चरर एम एस आयशर गुडअर्थ. आपण सोर्सेस ऑफ ह्युमन पॉवरमध्ये हा पॉईंट बघितलेला. 1961 पहिला ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर झाला इंडियामध्ये. कोणी तो मॅन्युफॅक्चर केला, कोणत्या कंपनीनं? एम एस आयशर गुडअर्थनं. लक्षात ठेवा, एम सीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. देन 1971 1971 काय झालं, एस्कॉर्ट्स ट्रॅक्टर लिमिटेड स्टार्टेड प्रोड्युसिंग फोर्ड ट्रॅक्टर. 1971 फोर्ड ट्रॅक्टर तयार करणं सुरुवात झालेलं आहे. कोणत्या कंपनीनं? एस्कॉर्ट्स ट्रॅक्टर लिमिटेड कंपनीनं फोर्ड ट्रॅक्टर प्रोड्यूस करण्यासाठी प्रोडक्शन स्टार्ट केलेलं आहे. आणि लास्ट हिस्टॉरिक कॉन्ट्रीब्युशन काय आहे ट्रॅक्टर डेव्हलपमेंटमध्ये, 1982 युनिव्हर्सल ट्रॅक्टर्स वर इस्टॅब्लिश. 1982 काय झालेत की युनिव्हर्सल ट्रॅक्टर्स इस्टॅब्लिश्ड झालेले आहेत. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन अँड सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर्स. आत्तापर्यंत आपण काय बघितलं की ट्रॅक्टर फार्म ट्रॅक्टर म्हणजे काय, ट्रॅक्टर डेव्हलपमेंट कशी झाली, त्या डेव्हलपमेंटमध्ये आपण हिस्ट्री बघितली. नंतर हिस्ट्रीनंतर आपण बघणार आहे क्लासिफिकेशन आणि सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर, म्हणजे ट्रॅक्टरचे किती पार्ट पडलेले आहेत, या क्लासिफिकेशन कसं आहे आणि आपण ट्रॅक्टर कसे सिलेक्ट केले पाहिजे. आता क्लासिफिकेशनमध्ये बघा, फर्स्ट आहे ट्रॅक्टर्स कॅन बी क्लासिफाईड इन टू थ्री क्लासेस ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर डिझाईन. म्हणजे ट्रॅक्टरच्या ह्याच्यावरून, डिझाईनवरून, स्ट्रक्चरवरून आपण त्याचे तीन पार्ट केले आहेत. कोणते? व्हील ट्रॅक्टर, क्रॉलर, त्याला आपण ट्रॅक्टर किंवा चेन टाईप म्हणतो. आणि थर्ड आहे वॉकिंग ट्रॅक्टर म्हणजे पॉवर टिलर. त्यामध्ये फर्स्ट आहे व्हील ट्रॅक्टर. व्हील ट्रॅक्टर म्हणजे, व्हील म्हणजे चाक माहिती आपल्याला. ट्रॅक्टर्स हॅव्हिंग थ्री ऑफ फोर न्यूमॅटिक व्हील्स आर कॉल्ड ॲज व्हील ट्रॅक्टर्स. फोर व्हील ट्रॅक्टर्स आर मोस्ट पॉप्युलर एव्हरीवेअर. ट्रॅक्टर्स ज्यामध्ये चार न्यूमॅटिक व्हीलपैकी तीन प्रेझेंट आहेत त्यांना आपण म्हणतो व्हील ट्रॅक्टर. आणि नॉर्मली फोर व्हील ट्रॅक्टर म्हणजे चार व्हीलचे ट्रॅक्टर, चार चाकांचे ट्रॅक्टर हे मोस्ट पॉप्युलर आहेत सगळीकडे. नेक्स्ट आहे क्रॉलर ट्रॅक्टर. दिस इज ऑल्सो कॉल्ड ट्रॅक टाईप ट्रॅक्टर किंवा चेन ट्रॅक्टर म्हणतो आपण याला. अँड इन सच ट्रॅक्टर्स देर इज एंडलेस चेन ऑर ट्रॅक इन प्लेस ऑफ न्यूमॅटिक व्हील. न्यूमॅटिक व्हीलच्या जागी ह्यामध्ये काय प्रेझेंट असतं, चेन प्रेझेंट असती. एंडलेस म्हणजे त्याला एंड नसतो, ती कंटिन्युअस चेन प्रेझेंट असते ती. थर्ड आहे पॉवर टिलर. पॉवर टिलर काय, पॉवर टिलर इज अ वॉकिंग टाईप ट्रॅक्टर. म्हणजे जसा वॉकिंग म्हणजे चालणारा टाईपचा ट्रॅक्टर. दिस ट्रॅक्टर इज युजली फिटेड विथ टू व्हील्स ओनली. या ट्रॅक्टरमध्ये किती व्हील्स असतात, फक्त दोन व्हील प्रेझेंट असतात. अँड द डिरेक्शन ऑफ द ट्रॅव्हल अँड इट्स कंट्रोल फॉर फील्ड ऑपरेशन. त्या ट्रॅव्हलिंगची ज्याची डिरेक्शन आणि फील्ड ऑपरेशन करताना त्याचा कंट्रोल तो कोण करतो, इज परफॉर्म्ड बाय ऑपरेटर वॉकिंग बिहाइंड द ट्रॅक्टर. ऑपरेटर तो कंट्रोल करतो त्याच्यावर. आता हे होते क्लासिफिकेशन. आपण ट्रॅक्टरचे स्ट्रक्चर डिझाईनच्या बेसिसवर तीन क्लासिफिकेशन केले आहेत, व्हील ट्रॅक्टर, क्रॉलर ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की ऑन द बेसिस ऑफ पर्पज, पर्पजच्या बेसिसवर आपण व्हीलर ट्रॅक्टरचे कसे, व्हील ट्रॅक्टरचे कसे क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर ऑन द बेसिस ऑफ पर्पज व्हील ट्रॅक्टर इज क्लासिफाईड इन टू थ्री ग्रुप्स. व्हील ट्रॅक्टर म्हणजे फर्स्ट जो आपला ट्रॅक्टर आहे, फर्स्ट टाईपचा जो ट्रॅक्टर आहे व्हील ट्रॅक्टर, त्याचं आपण तीन ग्रुपमध्ये डिव्हायडेशन केलेलं आहे. पहिला आहे जनरल पर्पज ट्रॅक्टर, दुसरा आहे रो क्रॉप ट्रॅक्टर आणि तिसरा आहे स्पेशल पर्पज ट्रॅक्टर. त्यामध्ये फर्स्ट आहे जनरल पर्पज ट्रॅक्टर. जनरल पर्पज ट्रॅक्टर म्हणजे काय, इट इज यूज फॉर मेजर फार्म ऑपरेशन. मोठे जे फार्म ऑपरेशन आहेत, फॉर एक्झाम्पल कसे, रिफिंग, हॅरोइंग, सोईंग, हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टिंग वर्क, ट्रान्सपोर्टेशनचे वर्क. फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टेशन ऑफ शुगर, शुगर केन टू शुगर केन इंडस्ट्री, फ्रॉम फार्म टू पर फील्ड टू शुगर केन इंडस्ट्री, त्यांच्या ट्रान्सपोर्टिंगसाठी असं मेजर जे ऑपरेशन आहे ते करण्यासाठी आपण जनरल पर्पज ट्रॅक्टर वापरतो. सच ट्रॅक्टर्स हॅव, ह्या ट्रॅक्टर्सना काय असतो, लो ग्राउंड क्लिअरन्स असतो. इन्क्रीज इन इंजिन पॉवर, इंजिन पॉवर इंजिन जास्त असते का, तर त्यांना लोड उचलायचं आहे ना. आणि थर्ड गुड आदेजन असते ह्यामध्ये. आणि वाईड टायर्स असतात, टायर्स असे वाईड प्रकारचे असतात का, तर तो लोड त्यांना पेलता आला पाहिजे. सेकंड ग्रुप कोणता आहे, रो क्रॉप ट्रॅक्टर.
इट इज मेनली डिझाईन टू वर्क इन रोज लाईक प्लांटिंग इंटरकल्चर एक्सेट्रा. म्हणजे प्लांटिंगच्या वेळेस किंवा इंटरकल्चर करताना करण्यासाठी हे ट्रॅक्टर काय केलं डेव्हलप केले. सच ट्रॅक्टर इज प्रोव्हाइडेड विथ रिप्लेसेबल ड्रायव्हिंग व्हील्स ऑफ डिफरंट थ्रेड व्हील्स. हे ट्रॅक्टरना काय काय असतं रिप्लेसेबल ड्रायव्हिंग व्हील्स असतात त्यांना थ्रेड व्हील्स सोबत. अँड इट हॅज हाय ग्राउंड क्लिअरन्स टू सेव्ह डॅमेज ऑफ क्रॉप. आपला क्रॉप डॅमेज होऊ नये म्हणून हाय ग्राउंड क्लिअरन्स असतो यांना. अँड वाईड व्हील ट्रॅक कॅन बी ॲडजस्टेड टू सूट इंटर रोड डिस्टन्स. म्हणजे वाईड व्हील ट्रॅक कशासाठी असतो ह्यामध्ये की जो आपल्या रोड टू रोड डिस्टन्समधून बरोबर ते वेडिंग वगैरे करण्यासाठी किंवा आपल्याला कल्चरल ऑप्शन ऑपरेशन करण्यासाठी हा ट्रॅक्टर बनवलेला आहे. ऑर्चर्ड ट्रॅक्टर्स म्हणजे काय थर्ड ग्रुप आहे व्हील ट्रॅक्टरचा. दीज आर स्पेशल टाईप ऑफ ट्रॅक्टर्स. ऑर्चर्ड ट्रॅक्टरला आपण स्पेशल टाईप ऑफ ट्रॅक्टर सुद्धा म्हणतो. आर मेनली यूज इन ऑर्चर्ड. ऑर्चर्डमध्ये वापरतो आपण हे. अँड सच ट्रॅक्टर्स हॅव यांना कसं असतो लेस वेट असतो. लेस वेट तर असते ह्यांची अँड नो प्रोजेक्टेड पार्ट. ह्यामध्ये प्रोजेक्टेड पार्ट नसतात. नेक्स्ट आहे स्पेशल पर्पज ट्रॅक्टर. आता स्पेशल पर्पज ट्रॅक्टर म्हणजे काय. इट इज यूज फॉर डेफिनेट जॉब्स लाईक म्हणजे ठराविकच कामं करणार. हा स्पेशल पर्पज म्हणजे एका स्पेशल अशा पर्पजसाठी आपण हा ट्रॅक्टर वापरतोय. स्पेशल पर्पज डेफिनेट जॉबसाठी किंवा गार्डनसाठी अशा स्पेशल पर्पजसाठी वापरणाऱ्या जे ट्रॅक्टर त्याला आपण स्पेशल पर्पज ट्रॅक्टर म्हणतो. अँड स्पेशल डिझाईन्स आर देअर फॉर स्पेशल पर्पज ट्रॅक्टर. प्रत्येक कामासाठी हा स्पेशल वेगवेगळ्या स्पेशल पर्पजचे ट्रॅक्टर प्रेझेंट आहे. आपण काय काय बघितलं आतापर्यंत. फार्म ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टर डेव्हलपमेंट त्याची हिस्ट्री बघितली आपण. फर्स्ट कधी ट्रॅक्टर इंडियामध्ये इंट्रोड्यूस झाला वगैरे. देन नेक्स्ट आपण बघितलं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन मेन स्ट्रक्चर डिझाईन बेसिसवर किती क्लासिफिकेशन किती क्लास केलेले आपण ह्या तीन क्लास केलेले आहेत. व्हील ट्रॅक्टर क्रॉलर ट्रॅक्टर पॉवर टिलर. आणि ह्या मधला फर्स्ट जी क्लास आहे त्याचे आपण तीन ग्रुप पाडलेले आहेत. पहिला आहे जनरल पर्पज ट्रॅक्टर, सेकंड आहे रो क्रॉप ट्रॅक्टर, आणि थर्ड आहे ऑर्चर्ड ट्रॅक्टर, आणि फोर्थ स्पेशल पर्पज ट्रॅक्टर. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ट्रॅक्टर कंपोनंट. ट्रॅक्टर कंपोनंट काय आहेत. अ ट्रॅक्टर इज मेड ऑफ फॉलोइंग मेन कंपोनंट्स. त्यामध्ये कोणकोणते कंपोनंट असतात. आय सी इंजिन असतो जो की आपण ऑलरेडी स्टडी केला आहे सेकंड लेक्चर. आय सी इंजिन, देन क्लच असतो, देन ट्रान्समिशन गिअर्स असतात, देन डिफरंट युनिट्स असतात, नंतर फायनल ड्राईव्ह असतो, रिअर किंवा व्हील्स असतात, फ्रंट व्हील्स असतात, स्टेअरिंग मेकॅनिझम, स्टेअरिंग माहिती आपल्याला, हायड्रॉलिक कंट्रोल आणि हिच सिस्टीम, देन ब्रेक्स असतात, पॉवर टेक ऑफ युनिट असतो, पीटीओ म्हणतो आपण, पीटीओ युनिट म्हणतो याला, ट्रॅक्टर पुले किंवा कंट्रोल पॅनल असतो ह्यामध्ये. आता एक मिनिट. नेक्स्ट आपलं बघायचंय सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर. म्हणजे एखादा ट्रॅक्टर घेतात आपण त्याच्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायला पाहिजे. फर्स्ट आहे लँड होल्डिंग. आता अंडर अ सिंगल क्रॉपिंग पॅटर्न, सपोज आपला जर क्रॉपिंग जर सिंगल पॅटर्न आपला जर क्रॉपिंग पॅटर्न असेल तर इट इज नॉर्मली रिकमेंडेड टू कन्सिडर 1 HP फॉर एव्हरी 2 hectares ऑफ लँड. जर सिंगल क्रॉपिंग पॅटर्न जर असेल त्यामध्ये आपल्या ट्रॅक्टरची कॅपॅसिटी 1 HP असली पाहिजे पर 2 hectares. म्हणजे 2 hectares जमिनीला 1 HP पॉवरचा आपला ट्रॅक्टर असला पाहिजे. इन अदर वर्ड्स 1 ट्रॅक्टर ऑफ 20 to 25 HP इज सुटेबल फॉर 40 hectares फार्म. म्हणजे 40 एकर शेत जर असेल आपलं तर त्यामध्ये 20 to 25 HP पॉवरचा ट्रॅक्टर पाहिजे. सिलेक्शन कसं करायचं सांगितलंय. सेकंड पॉईंट आहे क्रॉपिंग पॅटर्न. लँड होल्डिंग वरून आपण सांगितलं फर्स्ट पॉईंट. नंतर क्रॉपिंग पॅटर्न जनरली 1.5 hectares पर HP 1.5 acre पर हॉर्स पॉवर हॅज बीन रिकमेंडेड. रिकमेंडेशन एवढं आहे. वेअर ॲडिक्युएट इरिगेशन फॅसिलिटीज आर अवेलेबल अँड मोर दॅन 1 crop इज टेकन. एकपेक्षा जास्त क्रॉप जर घेत असेल आपण तर काय म्हणले 1.5 hectares हे पर HP हे रिकमेंडेड रेट आहे आपला. देन अजून काय म्हणलं आहे. सो 30 to 35 HP ट्रॅक्टर इज सुटेबल फॉर 40 hectares फार्म. आता सिंगल क्रॉपिंग पॅटर्न असेल तर आपण काय करतो 40 hectares किती पॉवरचा ट्रॅक्टर वापरतो आपण 20 to 25 HP पॉवरचा.
आणि क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे एकपेक्षा जास्त क्रॉप आपण घेत असेल तर 40 हेक्टरला आपण किती एचपीचा ट्रॅक्टर वापरतो, 30 ते 35 एचपीचा ट्रॅक्टर वापरतो. आता थर्ड पॉइंट आहे सॉइल कंडिशन. ए ट्रॅक्टर विथ लेस व्हील बेस, लेस व्हील बेस हायर ग्राउंड क्लिअरन्स, ज्याला लेस व्हील बेस आहे किंवा हायर ग्राउंड क्लिअरन्स आहे ह्याला, अँड लो ओव्हरफॉल वेट आहे, ओव्हरऑल वेट आहे, मे वर्क सक्सेसफुली इन हायर सॉइल. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स असणारा ट्रॅक्टर हा हायर सॉइलमध्ये, सॉरी लाईटर सॉइलमध्ये सक्सेसफुली वर्क करू शकतो, बट इट विल नॉट बी एबल टू गिव्ह सफिशियंट डेप्थ इन ब्लॅक कॉटन सॉइल. ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये हा जो आपला ट्रॅक्टर आहे ह्या कॅरेक्टरिस्टिक्स असणारा तो काय करू शकत नाही, सक्सेसफुली वर्क करू शकत नाही. नेक्स्ट आहे क्लायमॅटिक कंडिशन काय आहेत. फॉर व्हेरी हॉट झोन अँड डेझर्ट एरिया, एकदम हॉट झोन आहे आणि डेझर्ट एरिया आहे, तिथे काय एअर कूल्ड इंजिन्स आर प्रेफर्ड ओव्हर वॉटर कूल्ड इंजिन्स. आता ऑलरेडी आपण आधीच्या लेक्चरमध्ये आपण सिस्टम, वेगवेगळ्या सिस्टम बघितलेल्या आहेत, फ्युअल सप्लाय सिस्टीम असेल, कुलिंग सिस्टीम असेल. आता कुलिंग सिस्टीमचे दोन टाईप आहेत, एअर कुलिंग आणि वॉटर कुलिंग. आणि ह्या हॉट झोनमध्ये किंवा डेझर्ट एरियामध्ये नॉर्मली एअर कूल्ड इंजिन वापरले जातात ॲज कम्पेअर टू वॉटर कूल्ड इंजिन. सिमिलरली फॉर हायर अल्टिट्यूड, एकदम म्हणजे हायर अल्टिट्यूड हाईटस असणाऱ्या एरियामध्ये एअर कूल्ड इंजिन्स आर प्रेफर्ड बिकॉज वॉटर इज लिएबल टू फ्रोझन ॲट हायर अल्टिट्यूड. हायर अल्टिट्यूडला वॉटर काय होतं आपलं फ्रीज होतं वॉटर आपलं, त्यामुळं तिथं पण एअर कूल्ड इंजिन वापरले जातात. देन रिपेअरिंग फॅसिलिटीज, रिपेअरिंग फॅसिलिटी म्हणजे दुरुस्ती करण्याच्या सुविधा. इट शुड बी एन्श्युअर दॅट द ट्रॅक्टर टू बी परचेस्ड हॅज अ डीलर ॲट नियर बाय प्लेस. तर आपण जेव्हा ट्रॅक्टर खरेदी करतो तेव्हा आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्या ट्रॅक्टरमध्ये जर काही बिघाड झाला तर तो बिघाड दुरुस्ती करण्यासाठी जे गॅरेज असेल किंवा रिपेअरिंग फॅसिलिटी असेल ते आपल्या जवळच प्रेझेंट पाहिजे किंवा अवेलेबल पाहिजे, तरच आपण तो ट्रॅक्टर हे करायचा आहे. सपोज आता आपण एखाद्या कंपनीचा ट्रॅक्टर घेतला आहे आणि तो ट्रॅक्टर नीट करण्यासाठी आपल्याला 40 किलोमीटर दूर जायचं असेल तर परवडतो का तो ट्रॅक्टर आपल्याला? नाही परवडत. विथ ऑल द टेक्निकल स्किल्स फॉर रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मशीन, तर ते जे नियर बाय प्लेस आहे, नियर बाय आपलं जे गॅरेज आहे रिपेअरिंग करणारं, त्यांना काही जे टेक्निकल स्किल पाहिजे रिपेअरिंगचं आणि मशीनचं मेंटेनन्स आलं पाहिजे, तरच आपण तो त्या प्रकारचा ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे. देन रनिंग कॉस्ट, ट्रॅक्टर्स विथ लेस स्पेसिफिक फ्युअल कन्झम्पशन शुड बी प्रेफर ओव्हर अदर्स, म्हणजे लेस स्पेसिफिक फ्युअल कन्झम्पशन त्याचं लेस पाहिजे आणि त्याला प्रेफरन्स फर्स्ट दिला पाहिजे ओव्हर अदर्स, सो दॅट रनिंग कॉस्ट मे बी लेस, त्याची रनिंग कॉस्ट कमी करता येईल. म्हणून आपण काय करायचं आहे की जो ट्रॅक्टर लेस कन्झम्पशन करतो, लेस फ्युअल कन्झम्पशन करतो, तो ट्रॅक्टर आपण परचेस करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे इनिशियल कॉस्ट अँड रिझल्ट व्हॅल्यू. वाईल कीपिंग दी रिझल्ट व्हॅल्यू इन माइंड, रिझल्ट व्हॅल्यू लक्षात ठेवता, द इनिशियल कॉस्ट शुड नॉट बी व्हेरी हाय, सुरुवातीची जी व्हॅल्यू आहे ती हाय नसायला पाहिजे, अदरवाईज हायर अमाऊंट ऑफ इंटरेस्ट विल हॅव टू बी पेड, म्हणजे आपला जो इंटरेस्ट आहे किंवा आपला जो व्याज आहे तो कसा एकदम हायर अमाऊंट आपल्याला चुकवावी लागेल त्याची. देन आहे टेस्ट रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट ऑफ ट्रॅक्टर्स रिलीज फ्रॉम फार्म मशिनरी टेस्टिंग स्टेशन शुड बी कन्सल्टेड फॉर गायडन्स, म्हणजे कोणताही ट्रॅक्टर परचेस करायच्या अगोदर त्याची टेस्ट रिपोर्ट चेक करणं गरजेचं आहे ॲज अ इन्व्हेस्टिगेशन बेसिस म्हणून किंवा इन्क्वायरी म्हणून. देन नेक्स्ट पॉईंट आहे आपला इस्टिमेटिंग द कॉस्ट ऑफ ट्रॅक्टर पॉवर, ट्रॅक्टर पॉवरची कॉस्ट कशी काढायची. द कॉस्ट ऑफ ऑपरेशन ऑफ ट्रॅक्टर इज डिवायडेड इन द टू हेड्स नोन ॲज फिक्स्ड कॉस्ट आणि ऑपरेटिंग कॉस्ट. जी ट्रॅक्टर ऑपरेटिंगची जी कॉस्ट आहे आपली ती दोन हेड्समध्ये डिवाईड केलेली आहे, फिक्स्ड कॉस्ट आणि ऑपरेटिंग कॉस्टमध्ये. तर फिक्स्ड कॉस्टमध्ये काय होतं, डिप्रिसिएशन, किंवा सेकंड आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, थर्ड आहे हाऊसिंग इन्शुरन्स आणि टॅक्सेस, हे सगळं इन्क्लूड होतं त्यामध्ये. ऑपरेटिंग कॉस्टमध्ये काय येतं, फ्युअल येतो, लुब्रिकेंट येतं, रिपेअर येतो, मेंटेनन्स येतो आणि वेजेस येतो. तर फर्स्ट आपल्याला बघायचं फिक्स्ड कॉस्टमध्ये काय येतं. फिक्स्ड कॉस्टमध्ये फर्स्ट टर्म आहे डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन म्हणजे काय, इट इज अ लॉस ऑफ व्हॅल्यू ऑफ दी पासिंग ऑफ, जसं जसं टाइम असेल तसं तसं मशीनची आपल्या व्हॅल्यू लॉस व्हायला जाते. आता ह्याचा फॉर्म्युला काय आहे डेप्रिसिएशनचा, डेप्रिसिएशन इज इक्वल टू सी मायनस एस डिवाइड बाय एल इंटू एच, सी एस एल एच, सी मायनस एच अपॉन एल इंटू एच. आता इथं डी म्हणजे काय, डेप्रिसिएशन पर इयर, देन सी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जेवढी केली आपण ती, एस म्हणजे सेल व्हॅल्यू 10% ऑफ कॅपिटल, एच म्हणजे नंबर ऑफ वर्किंग अवर्स पर इयर आणि एल म्हणजे लाईफ ऑफ मशीन इन इयर्स. देन फिक्स्ड कॉस्टमध्ये सेकंड पॉईंट आहे इंटरेस्ट ऑन द कॅपिटल, व्याज.
इंटरेस्ट इज कैलकुलेटेड ऑन एवरेज इन्वेस्टमेंट ऑफ ट्रैक्टर जोड़े इन्वेस्टमेंट है आपली त्या बेसिस वर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द ट्रेंड फर्स्ट एंड लास्ट फर्स्ट एंड लास्ट मध्ये ट्रैक्टरची वैल्यू कन्सिडर करून आपण इंटरेस्ट काढतो. आता व्हाट इज द फॉर्म्युला ऑफ इंटरेस्ट? इंटरेस्ट इज इक्वल टू सी प्लस एस डिवाइड बाय टू इन टू आय अपॉन एच. इथं आय काय आहे? इंटरेस्ट पर अवर आणि इज दी पर्सेंटेज रेट ऑफ इंटरेस्ट पर इयर वन पर्सेंटेज रेट आहे. आय थिंक सो इथे स्मॉल आय असायला पाहिजे. स्मॉल आय इज इक्वल टू इंटरेस्ट पर अवर आणि कॅपिटल आय म्हणजे पर्सेंटेज रेट ऑफ इंटरेस्ट पर इयर. नेक्स्ट आहे हाऊसिंग म्हणजे काय? हाऊसिंग कॉस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हेलिंग रेट्स इन दी लोकॅलिटी. हाऊसिंग कॉस्ट म्हणजे काय? हाऊसिंग कॉस्ट आपण कशी कॅल्क्युलेट करतो? कोणत्या बेसिसवर? प्रिव्हेलिंग रेट्स इन दी लोकॅलिटी. लोकॅलिटीमध्ये जे प्रिव्हेलिंग रेट्स आहेत त्या बेसिसवर आपण हाऊसिंग कॉस्ट कॅल्क्युलेट करतो. इन जनरल इट मे बी टेकन ॲज 1% ऑफ इनिशियल कॉस्ट ऑफ द ट्रॅक्टर पर इयर. काय करतो? इनिशियल कॉस्ट किती घेतो आपण? 1% घेतो ट्रॅक्टरची पर इयरला. लास्ट पॉईंट आहे फिक्स्ड कॉस्ट म्हणजे टॅक्सेस. टॅक्सेस म्हणजे काय? टॅक्सेस इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल टॅक्सेस पेड पर इयर. प्रत्येक वर्षाला आपण जो ॲक्च्युअल टॅक्स पेड करतो त्या बेसिसवर आपण टॅक्स कॅल्क्युलेट करतो. इन जनरल इट मे बी टेकन ॲज 1% ऑफ इनिशियल कॉस्ट ऑफ ट्रॅक्टर पर इयर सेम ॲज इन्शुरन्स. नेक्स्ट आहे ऑपरेटिंग कॉस्ट मध्ये काय येतं? ऑपरेटिंग कॉस्ट मध्ये काय येतं? फर्स्ट पॉईंट फ्युअल कॉस्ट. फ्युअल कॉस्ट कसं काढायचं? इट इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल फ्युअल कन्झम्पशन इन द ट्रॅक्टर. ॲक्च्युअल फ्युअल जो कन्झम्प करतो आपण ट्रॅक्टरमध्ये त्याला आपण म्हणतो फ्युअल कॉस्ट. आता लब्रिकंट्स कसं कॅल्क्युलेट करतो? चार्जेस ऑफ लब्रिकंट्स शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल कन्झम्पशन. जेवढं कन्झम्पशन झाले त्या बेसिसवर आपण लब्रिकंट्सची व्हॅल्यू काढतो. इन जनरल इट बी टेक्स 30-35% ऑफ फ्युअल कॉस्ट. नेक्स्ट आहे रिपेअर्स अँड मेंटेनन्स. त्याचे रिपेअरिंग किंवा मेंटेनन्सची कॉस्ट इट वराइज बिटवीन 5-10% ऑफ द इनिशियल कॉस्ट ऑफ ट्रॅक्टर पर इयर. 5-10%. आता ह्या जेवढ्या कॉस्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला इनिशियल व्हॅल्यू प्रत्येकाच्या माहिती असणं गरजेचं आहे एमसीक्यूच्या दृष्टीनं. आणि लास्ट पॉईंट आहे ऑपरेटिंग कॉस्ट मधला वेजेस. वेजेस म्हणजे वेजेस आपण कसं काढतो? इट इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ऍक्च्युअल वेजेस ऑफ ड्रायव्हर. ड्रायव्हरचे जे वेजेस आहेत त्या बेसिसवर आपण वेजेस काढतो. आता नेक्स्ट यामध्ये प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फार्म ट्रॅक्टरमध्ये आपण काय काय बघितलंय? फार्म ट्रॅक्टर म्हणजे काय? ट्रॅक्टर डेव्हलपमेंट म्हणजे काय? ट्रॅक्टर डेव्हलपमेंटमध्ये हिस्ट्री बघितली आपण ह्याची. फर्स्ट ट्रॅक्टर कधी डेव्हलप झाला वगैरे. नंतर क्लासिफिकेशन बघितलं. मेनली क्लासिफिकेशन स्ट्रक्चरल बेसिस स्ट्रक्चरल डिझाईनच्या बेसिसवर 3 क्लासेस आहेत. व्हील ट्रॅक्टर, देन क्रॉलर ट्रॅक्टर, देन वॉकिंग ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर म्हणतो आपण त्याला. नंतर फर्स्ट टाईपचा जो ट्रॅक्टर आहे व्हील ट्रॅक्टर, व्हील ट्रॅक्टरचे पण 3 ग्रुप केलेले आहेत. 4 ग्रुप केलेले आहेत. जनरल पर्पज ट्रॅक्टर, रो क्रॉप ट्रॅक्टर, ऑर्डर ट्रॅक्टर आणि लास्ट आहे स्पेशल पर्पज ट्रॅक्टर. नंतर ट्रॅक्टर कंपोनंट बघितले आपण. आय सी इंजिन ऑलरेडी बघितलं आपण. क्लच, ट्रान्समिशन गिअर्स, डिफरेंशियल युनिट्स, फायनल ड्राईव्ह, रिअर व्हील्स, फ्रंट व्हील्स, स्टिअरिंग मेकॅनिझम, हायड्रॉलिक कंट्रोल, हिच सिस्टीम, ब्रेक्स, पॉवर टेक ऑफ युनिट आणि ट्रॅक्टर पुले आणि कंट्रोल पॅनल. नंतर आता सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत? लँड होल्डिंग, नंतर क्रॉपिंग पॅटर्न, सॉइल कंडिशन, क्लायमॅटिक कंडिशन, रिपेअरिंग फॅसिलिटीज, रनिंग कॉस्ट, इनिशियल कॉस्ट, डिझेल व्हॅल्यू, टेस्ट रिस्क रिपोर्ट आणि ट्रॅक्टर पॉवरची व्हॅल्यू आपण एस्टिमेट करताना त्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 2 कॉस्ट लक्षात ठेवल्या पाहिजेत, फिक्स्ड कॉस्ट आणि ऑपरेटिंग कॉस्ट. ऑपरेटिंग कॉस्ट काढताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला डी इज इक्वल टू सी मायनस एस अपॉन एल इन टू एच. देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल फॉर्म्युला आय इज इक्वल टू सी प्लस एस डिवाइड बाय 2 इन टू स्मॉल आय अपॉन कॅपिटल एच. देन हाऊसिंग म्हणजे काय? इन्शुरन्स कसा काढायचा? टॅक्सेस कसं काढायचे? नंतर ऑपरेटिंग कॉस्टमध्ये फ्युअल कॉस्ट कशी काढायची? लब्रिकंटची कॉस्ट कशी काढायची? रिपेअर आणि मेंटेनन्स आणि वेजेस कसं काढायचं? सो दिस इज ऑल अबाउट द फार्म ट्रॅक्टर.